नमस्कार मंडळी, मी हनुमंत विठ्ठल बोराटे, गडकोटाचे भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे। हा चॅनल पाहणाऱ्या बऱ्याच हौशी लोकांच्याकडून मला फोन आले की तुम्ही जे हे ह्या यूट्यूब चॅनलवर माहिती देता, या चॅनलमध्ये अजून काय माहिती दिली जाते याबाबतचे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे, परंतु हा चॅनल पाहणारे सर्वच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघतीलच असे नाही, तरी आपण गडकोटाचे भ्रमण या चॅनलमध्ये जी काही माहिती दिली देत आहात त्याबाबत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवून तयार करा, आणि अशी त्यांनी विनंती आणि आग्रह केल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवण्याचे प्रयोजन केलेले आहे। गडकोटाचे भ्रमण या चॅनलमध्ये छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील जे गडकोट आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती त्या ठिकाणी जाऊन तर दिली जातेच, परंतु स्वराज्यवीर आहेत, धारातीर्थी पडलेले आहेत, ह्यांच्या समाधीस भेट देण्याचंही त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं असल्यामुळे आणि याचीही इत्यंभूत प्रमाणात माहिती या चॅनलमध्ये दिली जाते, आणि ऐतिहासिक जी तीर्थक्षेत्र आहेत याचीही माहिती या चॅनलमध्ये दिली जाते। एकंदरीत काय तर गडकोटाचे भ्रमण या चॅनलमध्ये छत्रपती शिवरायांच्या गडकोटांच्या बाबत माहिती, तसेच स्वराज्यवीराच्या समाधीस भेटी दिल्यानंतर त्याबाबतची माहिती, आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र यांना दिल्या जाणाऱ्या भेटी याबाबतची माहिती, असे तिन्ही प्रकारचे व्हिडिओ बनवून या चॅनलवर गडकोटाचे भ्रमण या चॅनलमध्ये माहिती दिली जाते। तसेच मी जी दोन पुस्तके लिहिलेली आहेत, बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाबाबत मी संक्षिप्त रूपाने ह्या अगोदरच व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, तसेच पोलिसातील माणूस ह्या पुस्तकसुद्धा हे पुस्तकसुद्धा मी पूर्णपणे तयार केलेलं आहे, परंतु त्याची प्रस्तावना मिळणे का मी सदरचे पुस्तक हे मी माननीय श्री विश्वास नांगरे पाटील सह पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडे पाठवलेले आहे। त्यांच्याकडून प्रस्तावना मिळताच आणि ते पुस्तक परत येताच मी यथायोग्य ते प्रकाशित करण्याची तजवीज ठेवलेली आहे। नमस्कार, धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी।